पाहूयात तारुण्य भानचा आजचा विषय. नंतर अनेकदा लग्न जुळवताना मध्यस्थ असतात. या मध्यस्थांपासून फार काळजीपूर्वक आपण ह्यांच्या बाबतीत काळजी घेणं आवश्यक आहे. कारण हे जे मध्यस्थ असतात ना, त्यांचं कामच आहे लग्न जमवणं दोन्हीकडनं, मुलीकडनंही आणि मुलाकडनंही. आणि त्यांना दोन्हीकडनं मिळतं. समजा मुलीकडनं लग्न ते जमवतात आहेत तर मुलीकडचे लोक त्यांना काही देतात, मुलाकडच्याकडचं लग्न जमवतात आहे मुलाकडचे काही देतात. या मध्यस्थांना खरं म्हणजे सर्व काही माहीत असतं, पण अनेकदा हे मध्यस्थ ते एक प्रकारची दलालीच करत असतात आणि त्यांना लग्न जमवण्यामध्ये इंटरेस्ट असतो, रुची असते, त्यांचा वेस्टेड इंटरेस्ट असतो, स्वार्थ असतो. आणि मग ते अनेकदा काही गोष्टी लपवून ठेवतात. काय गोष्टी लपवून ठेवतात मुख्यतः? तर त्या व्यक्तीचा आधी लग्न झालं आहे का, आधीचा विवाह, त्या व्यक्तीचा आधी काही प्रेमप्रकरण होतं का. नोकरीच्या संदर्भात अनेकदा खोटी माहिती दिली जाते. ही नोकरी आहे, ती नोकरी आहे, सरकारी नोकरी आहे, भलतंच काहीतरी असतं, पण चुकीची माहिती दिली जाते. पुष्कळदा शिक्षणाविषयी चुकीची माहिती दिली जाते. एखादा आजार असतो, माहीत असतं त्या व्यक्तीला की हा आजार आहे, पण तेही लपवलं जातं. व्यसन, व्यसनाधीनतेच्या बाबतीत पुष्कळदा माहिती लपवल्या जाते. मुलगा व्यसनी असतो किंवा नशिल्या पदार्थांचं सेवन करत असतो, पण ते सांगत नाहीत. पगाराच्या विषयी चुकीची माहिती सांगितली जाते, खोटे पगार सांगितले जातात. तर अनेकदा हे मध्यस्थ आधीचं लग्न, आधीचं प्रेम प्रकरण, नोकरी आहे, पगार आहे, शिक्षण आहे, व्यसन आहे, आजार आहे, अनेक गोष्टी लपवून ठेवतात. आणि त्यामुळे अतिशय सावध असायला पाहिजे. केवळ मध्यस्थ म्हणतात म्हणून विश्वास ठेवून समोर जाऊ नका. तुम्ही स्वतः चौकशी करा, घरातल्या लोकांनीही चौकशी केली पाहिजे आणि त्या मुलामुलींनीही चौकशी केली पाहिजे की जी काही माहिती मिळते ती सत्य आहे का. ती पडताळून बघा, इतर लोकांकडनं माहिती काढा, आडून माहिती काढा. आजकाल तर अनेक जण या क्षेत्रामध्ये CID पण काम करायला लागलेले आहेत. अशा लोकांच्या पण सुविधा तुम्ही घेऊ शकता. पण केवळ मध्यस्थ म्हणतात म्हणून लग्न करायचं आणि मग लग्नानंतर दोघांची, मुलाचीही होऊ शकते फसगत, मुलीची होऊ शकते. आणि त्यामुळे केवळ मध्यस्थांवरती विश्वास ठेवू नका. नंतर अजूनही एवढं समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढलं आहे, मुली शिकतात आहे, मुलंही शिकतात आहेत, मोठ्या मोठ्या डिग्र्या कमावतात आहेत, मोठ्या मोठ्या नोकऱ्या करतात आहेत, एवढी विज्ञानामध्ये प्रगती होत आहे. पण अजूनही लग्नाच्या बाजारामध्ये मात्र वरपक्ष, वधूपक्ष. आणि वरपक्ष म्हणजे जणू काही वरचा आणि वधूपक्ष म्हणजे खालचा. इतकं दिसतंय लग्नाच्या बाजारात. सारा माणसाचा सुसंस्कृतपणा जो असतो तो जणू काही गुंडावून ठेवला जातो. किती जण म्हणजे एखाद्या मुलीचे वडील मुलाच्या घरी खेटा घालत असतात, त्यांना साधं बसायलाही सांगत नाही, पाणीही विचारत नाहीत. ती गुर्मी असते की आम्ही मुलाकडचे आहोत, सरळ नकार कळवून देतात. पुष्कळदा तर ही मुलगी पाहणार, ती मुलगी पाहणार, ती मुलगी पाहणार, चहा पोहे खाणार. आणि मग नकार असेल तर नकार कळवण्याचीही तसदी घेत नाही. आणि ती बिचारी मुलगी जेव्हा तो मुलगा बघायला येतो, किती स्वप्न तिने रंगवलेली असतात. आणि अनेकदा या गुर्मीत वरपक्ष असतो की आमचा वरपक्ष. ती गुर्मी जाणं आवश्यक आहे. आणि ती गुर्मी जाण्यासाठी मुलांनो तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे, मुलींनो तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे. आणि मग या लग्नाच्या बाजारामध्ये जेव्हा वरपक्ष उभा राहतो, आपण बैलांच्या बाजारात जातो, जनावरांच्या बाजारात जातो, जो तगडा बैल त्याची किंमत जास्त
जो कमजोर बैल त्याची किंमत कमी. तसंच लग्नाच्या बाजारामध्ये हे नवरे वर उभे राहतात तर कुठे त्यांचा सुसंस्कृतपणा जातो, कुठे त्यांचं मॉडर्निटी जाते, आधुनिकता जाते मला समजत नाही. इतर वेळेला खूप आधुनिकतेच्या गप्पा मारायच्या, स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा मारायच्या, पुरोगामीपणाच्या गप्पा मारायच्या, पण लग्नाच्या बाजारात उभं राहिलं तर अजूनही असा अनुभव येतो कायद्याने हुंड्याला बंदी आहे पण तरीसुद्धा ह्याचं प्रमाण कमी होत नाही आहे. मग जो जितका जास्त शिकला बैल तो तितकी जास्त किंमत घेतो, पण प्रत्येक बैल आपली किंमत वसूल केल्याशिवाय राहत नाही. फार कमी मुलं असतात की जे आपली किंमत अशी लावत नाही, आणि आपल्या समाजाचं दुर्दैव असं की जी अशी सुसंस्कृत मुलं आहेत, जी मुलं म्हणतात की नाही अशी मुलं आहेत समाजात की नाही आम्हाला अजिबात हुंडाबिंडा घ्यायचा नाही आहे, कुठलाही खर्च करायचा नाही लग्नात, मानपान नको आहे, देणं घेणं नको आहे, तर गंमत अशी की मुलीकडचेच लोक संशय देतात त्या मुलावरती की हा हुंडा मागत नाही, याच्या घरचे लोक हुंडा मागत नाही, म्हणजे या मुलामध्येच काही कमतरता आहे. म्हणजे बघा, तो बिचारा चांगलं करायला जातो आहे आणि तुम्ही त्याच्यावरती अविश्वास दाखवता. अशाही मुली अनेक असतात की ज्यांना अशी घाई होते की लग्न होताना आईवडिलांकडनं मी किती नेणार आणि किती नेणार आणि किती नेणार, त्या हुंड्याला विरोध करत नाही. त्यांना असं वाटतं काय झालं, चांगला नवरा असेल तर माझ्या आईवडिलांनी खर्च करावा. पण मुलांनो मुलींनो दोघांनी विचार करा, जो मुलगा हुंडा मागतोय तो तेवढ्यावरती समाधानी राहील असं नाही आहे, त्याची हाव पुढे पण सुरू राहणार. आणि ज्या मुलाकडे अनेकदा मुलं केवळ एखादी मुलगी श्रीमंत बापाची आहे आणि म्हणून खूप प्रचंड गडगंज पैसा मिळतो आहे, किंवा एकुलते एक मुलगी आहे म्हणून सारी इस्टेट आपल्यालाच मिळेल, या लोभापायी त्या मुलीचे गुण न बघता तिच्याशी लग्न करतात केवळ पैशासाठी, विचार करा तुम्ही खरंच मनाने जवळ येऊ शकाल का, ती मुलगी खरंच तुम्हाला आदर देईल का. आणि त्यामुळे हे जे लग्नाचा बाजार अजूनही आपल्या सुसंस्कृत समाजामध्ये सुरू आहे, तर याच्यासाठी हा बाजार थांबवण्यासाठी, ही बाजाराची संस्कृती थांबवण्यासाठी तुम्हा तरुणाईने मुलांनी आणि मुलींनी दोघांनीही पुढाकार घेणं आवश्यक आहे. आणि ह्या गोष्टी व्हायलाच नको, अजिबात ह्या गोष्टी व्हायला नको. त्या मुलाला आणि मुलीला दोघांनाही एकमेकांची गरज आहे, केवळ त्या मुलीला नवऱ्याची गरज नाही आहे, त्या मुलाला सुद्धा बायकोची गरज आहे. आपल्याकडे अशा बैठका भरतात आणि मग बोलणी होतात, तुमचे इतके आमचे इतके आमचे इतके, हे सर्व आता बंद व्हायला पाहिजे. अरेंज मॅरेज जरी असेल, ठरवून केलेले लग्न असतील, तरी ह्या गोष्टींना सारा फाटा द्यायला पाहिजे. आणि जर असं घडत असेल तर मुलीला नकाराचा अधिकार आहे. जर तिच्या असं लक्षात आलं की आपल्या आईवडिलांना हे लुबाडूनच राहिले आहेत, हुंडा मागतात आहे, मानपान हे देणं घेणं सारं काही, त्या मुलीला हे पटत नसेल तर ती नकार देऊ शकते. तेवढंच नाही, तिला जर असं वाटलं की हा मुलगा माझ्या योग्य नाही आहे किंवा माझ्या अपेक्षांना ची पूर्ती करणारा नाही आहे, तरीसुद्धा मुलीला सुद्धा नकार आहे, नकाराचा अधिकार आहे. आपल्या समाजात आत्तापर्यंत काय होतं की मुलगा वाटेल त्यांना नकार देऊ शकायचा, हिला नकार देणार, तिला नकार देणार, तिला नकार देणार, मुलाचीच जात, वरपक्ष. आणि मुलांच्या मुलीच्या आईवडिलांनी मिंदेपणाने ते सहन करायचं, मुलीने आलेला नकार खाली मान घालून स्वीकारायचा. पण लक्षात घ्या मुलांनो, आता मुलीही शिकतात आहेत. जेव्हा तुम्ही 10 मुलींना नकार देता, एक मुलगी अशी निघू शकते की जी तुम्हाला नकार देईल.
आणि मुलींनो, कुठल्याही पद्धतीचा प्रेशर स्वतःवरती आणू नका. तुम्हाला जर वाटत असेल की जे काही घडत आहे ते बरोबर नाही आहे कोणत्याही कारणामुळे, हे कुटुंब किंवा हा मुलगा मला योग्य नाही आहे, त्याच्या मागण्या योग्य नाही आहे, आपल्या आईवडिलांची त्याच्यामध्ये पिळवणूक होते आहे, तुम्ही स्पष्ट नकार देऊ शकता. आणि मुलांनो, आता ह्या नवीन काळामध्ये ही नकार पचवण्याची ताकद ठेवा. नंतर लग्न कार्याच्या अपेक्षा अतिशय स्पष्ट राहा. दोघांनी, मुलामुलींनी, विशेषतः मुलांनी या बाबतीमध्ये पुढाकार घेतला पाहिजे. अनेक मुलं म्हणतात, नाही नाही मला ना काही नको आहे, पण काय आहे, मी आईवडिलांचा एकुलता एक मुलगा, किंवा आईवडिलांच्या इतक्या इच्छा आहेत त्या मी कसं नाही म्हणणार, आईवडिलांचा पदर धरायचा, असं अजिबात करू नका. हुंडा, अहेर, मानपान, समारंभाचा थाटमाट, पारंपरिक रीती भाती आम्ही करणार आहोत की नाही. काही जण लग्न म्हणजे आपल्या श्रीमंतीचं अभद्र प्रदर्शन करण्यासाठी करतात, आणि आजकाल तर ते हम आपके है कोण हा सिनेमा आला, त्याच्यानंतर सर्व रीतीवाती केल्याच पाहिजे, 7-7 दिवस लग्न केलं पाहिजे, वाटेल तसा पैसा खर्च होतो. आणि मग जे मोठे माणसं लग्न करतात, श्रीमंत माणसं, इंडस्ट्रियलिस्ट माणसं, राजकीय पुढारी त्यांच्या मुलामुलींची लग्न लावतात, इंडस्ट्रियलिस्ट लोक आपल्या मुलामुलींचे लग्न लावतात, क्रिकेटर्स, आपले सिनेमा स्टार्स, हॉलिवूड बॉलिवूडचे, मग या देशातनी आम्ही दुसऱ्या देशात जाऊन लग्न करतो, आम्ही वेडिंग डेस्टिनेशन करतो, आम्ही 10 ठिकाणी आम्ही रिसेप्शन देतो. आणि मग ते पाहून आपल्या मनामध्ये तशाच पद्धतीच्या भावना निर्माण होतात. श्रीमंत लोकांकडे ते म्हणतात, आमच्याकडे श्रीमंत पैसा आहे, आम्ही खर्च करतो, पण तुमचं अनुकरण ते गरीब माणसं करतात, आणि कर्जबाजारी तो शेतकरी होतो आणि आत्महत्या करतो. आणि ही जी श्रीमंत माणसं या लग्न समारंभांवरती, या इव्हेंटवरती, मोठी इंडस्ट्री उभी आहे याच्यावरती, इतका पैसा खर्च करतात, पण एखादा गरजू विद्यार्थी आहे किंवा आजारी माणूस आहे, त्याला 10-15 हजाराची मदत करायला समोर येणार नाहीत, तेव्हा ते हात आकडते घेतात. आणि म्हणून मुलामुलींनो, केवळ लग्नामध्ये खूप खर्च केला म्हणजे लग्न टिकतं असं नाही आहे. त्यामुळे प्रत्येक मुलामुलींनी आपल्या लग्नाचा जाहीरनामा आपण ठरवला पाहिजे, लिहून काढा. जोडीदाराच्या विषयी अपेक्षा लिहून काढा. काय चालेल, काही नाही चालणार, अजिबात नाही चालणार. तसंच लग्नाच्या बाबतीत की हे माझ्या लग्नात होईल, हे होणार नाही, आपल्या आईवडिलांना समजवा, पटवा. अनेक मुलं मुली मला म्हणतात, नाही ना मॅडम, लग्न आम्ही आयुष्यात एकदाच करणार ना, मग आम्ही खूप थाटामाटात करणार. मी तुम्हाला उलटं म्हणेन, आयुष्यात लग्न आपण एकदाच करतो, म्हणून ते नीट करा, आदर्श करा, समाज भान ठेवून ते लग्न करा. तुम्ही मला म्हणाल, मॅडम असं कसं चालतं हो, आई वडील ऐकत नाहीत, आईवडिलांच्या अपेक्षा असतात, मग समाज काय म्हणेल, नातेवाईक काय म्हणेल, तुम्हाला सांगणं फार सोपं आहे, पण असं प्रत्यक्षात घडतं का? मी तुम्हाला आमच्या लग्नाचं उदाहरण देईन. आमचं लग्न आंतरजातीय आहे, आम्ही प्रेमविवाह केलेला आहे, आमच्या लग्नाचा जाहीरनामा आम्हीच ठरवला. माझे सासरकडची मंडळी गांधीवादी कुटुंबातनं होती, आणि त्यामुळे त्यांना साध्या लग्नाविषयी काहीच त्यांना आक्षेप नव्हता, पण मी मात्र अतिशय सधन कुटुंबातनं होती, त्यामुळे अर्थातच माझ्या आईवडिलांची आणि मी शेवटची घरातली मुलगी, त्यामुळे खूप थाटामाटात लग्न करायचं. पण आम्ही दोघांनी मिळून ठरवलं की श्रीमंतांचं अनुकरण गरीब लोक करतात, त्यामुळे आम्ही ठरवलं की आमच्या लग्नात आम्ही अजिबात खर्चिक लग्न होऊ देणार नाही. मोजक्या लोकांनाच आम्ही बोलावं, फक्त 25-25 लोक दोन्हीकडचे आले होते आमच्या लग्नात. आमच्या घराच्या गच्चीवर लग्न झालं. लग्नामध्ये मांडव नव्हता, बँड बाजा नव्हता, कुठल्याही प्रकारची रोषणाई काही काही नव्हतं. एक कापडाची चिंधी
सोनं नाणं तर सोडाच किंवा गिफ्ट सोडा, आम्ही दोघांनी एकमेकांच्या कुटुंबाकडून घेतलं नाही किंवा आमच्या कुटुंबाकडून आम्ही घेतलं नाही, आम्ही दोघेही कमवते होतो तेव्हा, आणि त्यासोबत आमच्या लग्नकार्याच्या काही अपेक्षा होत्या. वैदिक पद्धतीने लग्न करायचं हा माझ्या घरच्यांचा आग्रह होता, पण माझा त्याच्यामध्ये आग्रह होता आणि माझ्या नवऱ्याचा त्याला पूर्ण सपोर्ट होता, माझ्या सासरच्या मंडळींचा सपोर्ट होता. मी माझ्या आईवडिलांना सांगितलं की मी कन्यादान विधी होऊ देणार नाही, तुमच्या इच्छेखातर मी लग्न करेन पण फक्त सप्तपदी राहीन. मी त्यांना म्हटलं मी काही वस्तू नाही, तुम्ही मला कोणाला दान कराल, तुम्ही गोदान भूदान सुवर्णदान करता, मी काही वस्तू नाही कन्यादान करू द्यायला. मी माझ्या आईवडिलांना सांगितलं की मी गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणार नाही, पायात जोडवे घालणार नाही, कारण लग्न झाल्यानंतर नवरा मेला तर बाईला हे सर्व काढावं लागतं. आणि आधी बाई जर मेली, बायको मेली, तर नवरा काही काढतो का? मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला विचारलं, म्हटलं असं काही तू लग्नात घालशील का की समजा मी आधी मेली तर तू ते काढशील? तो म्हणाला नाही मग मी असं काही घालणार नाही. मग म्हटलं मी पण मंगळसूत्र आणि जोडवे घालणार नाही, तुला चालेल का? तो म्हणा अगदी बरोबर आहे. आमच्या लग्नात अक्षता नव्हत्या, कारण इतकं धान्य वाया जातं. फक्त पाहुणे आलेत आदल्या रात्री, दुसऱ्या दिवशी सकाळी लग्न झालं 6 वाजता, जेवण झालं सकाळचं, एकच गोड होतं आणि संपलं. माझ्या आईवडिलांचा प्रचंड विरोध होता याला, पण आम्ही दोघं जण अतिशय ह्याच्यावरती ठाम होतो की नाही, आम्हाला लग्न हे असंच करायचं आहे. आणि मी तुम्हाला माझ्या अनुभवातून सांगते की तुम्ही तुमच्या निर्णयावरती ठाम असायला पाहिजे. आई वडील तर शेवटी बिचारे आई वडीलच असतात, पण त्यांना तुम्ही जर नीट समजावून सांगितलं ना की तुम्ही जो काही त्यांच्या भाषेत हट्ट आहे किंवा दुराग्रह त्यांना वाटू शकतो, पण त्याच्या मागची काय वैचारिक भूमिका आहे, सामाजिक भूमिका काय आहे, हे जर त्यांना सांगितलं, पटवून देऊ शकलात, तर आई वडील इतक्या मोठ्या मनाचे असतात की ते समजून घेऊ शकतात. फक्त आपण कसं सांगतो त्यावरती ते अवलंबून आहे, आणि आपण ठाम राहायला पाहिजे. त्यामुळे माझा जोडीदार निवडण्याची जबाबदारी माझी, माझं लग्न कसं करायचं हे ठरवण्याची जबाबदारी पण माझी. मुलीही नकार देऊ शकतो. नंतर आजकाल नेटवरून लग्न व्हायला लागलेली आहे, खूप प्रकारचे ॲडव्हर्टाइजमेंट्स आपल्याकडे असतात, पेपरमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट्स असतात, ही संस्था ती संस्था, आणि टीव्हीवरती जाहिराती असतात, अनेक आहेत. या काही नमुने, शादी.com आणि खूप सारे, आणि यांच्या जाहिराती असतात की आमच्याकडे हजारो स्थळ आहेत, मिलियन्स ऑफ मेंबर्स आमच्या नेटवरती, लाखो लोकांनी नोंदणी केलेली आहे, आणि त्यामुळे आता शोधा या लाखो लोकांमधून. नेटवरून लग्न करताना सावधान, अनेकदा नेटवरती हे जे जाहिराती करतात ना, आमच्याकडे हजारो स्थळ आहेत आणि लाखो स्थळ आहेत, तिथे असतील हो स्थळ, पण माझ्या अपेक्षेनुसार आहे का? माझ्या जोडीदाराच्या ज्या काही माझ्या अपेक्षा आहेत त्यानुसार स्थळ आहे का ते बघा, नाही तर उगाचच टाइमपास, बघत जायचं बघत जायचं बघत जायचं. दुसरं, इतक्या जाहिराती असतात त्या जाहिरातींना बळी पडू नका. अनेकदा इतक्या फेक साईट्स असतात, नंतर जे त्या तुम्हाला काही पसंत येतील स्थळं त्यांची चौकशी करा, कारण पुष्कळदा बघण्यात येतं की नेटवरती ज्या माहिती दिली जाते, जी माहिती दिली जाते नेटवरती मुलांची किंवा मुलींची, अनेकदा खोटी माहिती असते. पुष्कळ गोष्टी त्याच्यामध्ये बढवून चढवून सांगितलेल्या असतात, पुष्कळ गोष्टी त्याच्यामध्ये चुकीच्या खोट्या लिहिलेल्या असतात. प्रत्यक्षात ती व्यक्ती वेगळीच असते, पण त्याच्यामध्ये
वेगळंच काही असतं. त्यामुळे नेटवर बघितलं आणि पटकन जमलं असं करू नका. पुरेसा वेळ द्या, पुरेशी चौकशी करा. नुसतं त्या नेट त्या व्हर्च्युअल भेटीमधनं ओळख झाली आणि आमचे मतं पटलेत म्हणून लग्नाच्या बोल्यावर चढू नका. प्रत्यक्ष भेटा, एकदा नाही दोनदा नाही अनेक वेळा भेटा जोपर्यंत तुमचं समाधान होत नाही. आणि हे भेटणं केवळ बाहेर कुठेतरी कॉफी हाऊसमध्ये कॅन्टीनमध्ये हॉटेलमध्ये किंवा सोबत सिनेमाला किंवा बगीचात जाणं नाही. त्यावेळेला माणूस चांगलं चांगलंच दाखवतो. एकमेकांच्या घरी जा भेटा, एकमेकांच्या कुटुंबियांना भेटा, त्यांच्या मित्रमंडळींना भेटा, शेजारपाजाऱ्यांना भेटा. चौकशी करा, नाहीतर अनेकदा असं दिसतं की नेटवरनं लग्न करताना पुष्कळदा फसवणूक होऊ शकते. आणि नेटवरनं लग्न करत असताना संयम अतिशय आवश्यक आहे. वेळ लागतो आपल्या मनासारखा जोडीदार मिळायला, त्याच्यात घाई नाही. घाई जर तुम्ही केली तर समजा की पाय फसला तुमचा दलदलीत. आणि त्यामुळे संयम वेळ देणं आवश्यक आहे, नाही तर नाव नोंदवून दिलं म्हणजे आपोआप सारं होतं. अनेक मुलामुलींच्या बाबतीत तर मी पाहिलेलं आहे, त्यांच्या आई वडील त्यांच्या वतीने नाव नोंदवून देतात आणि माहिती टाकतात आणि तेच बोलत असतात, तेच माहिती पुरवत असतात. लग्न त्या मुलाला आणि मुलीला करायचं आहे. तुम्ही आपसात बोलायला पाहिजे. पण अनेक जण हे टाळतात, आई वडीलच ती भूमिका स्वतःकडे घेतात. किंवा काही मुलं काय करतात, जाऊ दे ना मी कशाला वेळ द्यायचा फालतू, मग आई वडिलांवर सोडून देतात. ही बेजबाबदार वृत्ती आहे. लग्न तुम्हाला करायचं आहे, तुमच्या आई वडिलांना लग्न नाही करायचं आहे. जोडीदार तुमचा तुम्हाला निवडायचा आहे, तुमच्या आईला जोडीदार नाही निवडायचा आहे. आणि त्यामुळे लग्न करायचं आहे ना, मग तुम्हाला त्याच्यासाठी वेळ देणं आवश्यक आहे. आणि हा वेळ देत असताना संयम पाळणं आवश्यक आहे. तुम्हाला अनेकदा नकारही मिळू शकतो. शक्य आहे तुम्हाला एखादी मुलगी किंवा एखादा मुलगा आवडला आणि तो म्हणेल किंवा ती म्हणेल की नाही मला नाही आवडलं, आणि मग तुम्ही बावचळून जायला नाही पाहिजे. ही कोण आहे मला नकार देणारी, हा कोण आहे मला नकार देणारा. अनेक नकार तुम्हाला मिळणार आहे नेटवरनं लग्न करताना. तुम्हाला सर्व सर्व छान 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 वाटलं म्हणजे समोरच्यालाही तुमच्याविषयी सर्व छान छानच वाटेल असं नाही आहे. सर्वांच्या अपेक्षा वेगळ्या असतात, त्यामुळे ही सुद्धा तयारी ठेवणं आवश्यक आहे. नंतर विदेशात असणाऱ्या व्यक्तीसोबत लग्न करायचं का, विदेशातला नवरा, हे पण आजकाल खूप फॅशन झालेली आहे. अनेक मुलं आजकाल विदेशामध्ये जॉब करतात आणि मग ती मुलं सुट्टीमध्ये घरी येतात एक 10-15 दिवसासाठी, एक महिन्यासाठी, आणि मग आई वडील मागे लागतात, स्थळ पाहिजे, लग्न करायचं आहे. आणि मग तो मुलगा भर शॉपिंग केल्यासारखं आई वडिलांनी आधीच निवड करून ठेवलेली असते, मग 10-12 मुलींना घाईघाईने पाहतो, एक मुलगी त्याच्यातली ठरवतो आणि एका महिन्याच्या आतमध्ये लग्नही होऊन जातं. पटमंगनी चटब्या असं अजिबात करू नका मुलींनो, मुलीच्या पालकांनो. अनेकदा आपल्याला खूप अभिमान वाटतो, अरे वा मुलगा विदेशात आहे म्हणजे त्याला छान नोकरी असेल, म्हणजे आता माझ्या मुलीला बाहेर विदेशात जाता येईल, किंवा तिच्या निमित्तानं आम्हा पालकांनाही बाहेर जाता येईल विदेशात. अनेक जणं विदेशातला नवरा आहे म्हणून एकदम खुश होऊन जातात आणि मग लग्न करून टाकतात आणि मग त्यांची फसगत होते. किती मुलींची अशी फसगत होते. अमेरिकेमध्ये आता आपल्या भारतीय लोकांसाठी अशा अनेक काउन्सिलिंग सेंटर्स आहेत, शेल्टर होम्स आहेत, कारण अनेक मुलींचं असं लग्न होतं, त्या जातात आणि मग त्यांच्या लक्षात येतं की अरे या पुरुषाचं तर ऑलरेडी तिथे लग्न झालेलं आहे. तो केवळ आई वडिलांचं मन राखायचं किंवा आई वडिलांना सत्य बोलू शकत नव्हता
म्हणून लग्न करून त्या मुलीला घेऊन जातो आणि घरातल्या मोलकरणीसारखी तिची स्थिती होते किंवा तिचा तो छळ सुरू करतो. तिला कधीच पत्नीचा दर्जा तो देत नाही, ते सुखही देत नाही, तो अधिकारही देत नाही. किंवा अनेकदा इथे खोटी माहिती सांगितलेली असते की विदेशामध्ये मी अमकं करतो, ढमकं करतो, टमकं करतो, मला एवढी मोठी नोकरी आहे, एवढा मोठा पगार आहे, असं घर आहे. आणि प्रत्यक्षात जेव्हा लग्न होऊन ती मुलगी जाते तेव्हा लक्षात येतं की ते सारं खोटं आहे, ती फसगत होती. आणि त्यामुळे विदेशात असणाऱ्या मुलासोबत जर लग्न करायचं असेल तर परत खूप सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. खूप चौकशी करा, त्याच्याशिवाय असं घाई गडबडीत लग्न करू नका. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक मुलीने हा विचार करणं आवश्यक आहे की विदेशात आहे तो मुलगा तर मला स्थलांतरण करणं आवडेल का, किंवा तो परदेशात स्थायिक झाला आहे आणि त्याची इच्छा आहे, किंवा तो सध्या शिकतो आहे पण त्याची इच्छा आहे की पुढे लग्नानंतर तिथेच स्थायिक व्हायचं परदेशात, माझी तयारी आहे का. विदेशात जाऊन राहणं काही काळ ठीक आहे बा, पण मला परमनंटली तिथेच सेटल व्हायचं आहे, याच्यासाठी मी तयार आहे का. माझा होणाऱ्या नवऱ्याची तिथे नोकरी आहे पण माझं जे शिक्षण आहे त्या शिक्षणाला साजेशी नोकरी तिथे मिळेल का. माझं जे शिक्षण आहे त्याला तिथे रिकग्निशन आहे का. या साऱ्या गोष्टींचा विचार मुलींनी करणं आवश्यक आहे. तर भेटूया तारुण्यभानच्या पुढील भागात एका नवीन विषयासोबत.